सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली ही बेडरूममध्ये येत अर्जुनला सांगते की आईबाबांकडे आणि पूर्णा आजीकडे बघत किती छान वाटतंय ते आणि त्यांचं प्रेम बघून किती ताकद येते अंगामध्ये सायली म्हणते की सांगा ना सर काय वाटलं तुम्हाला तर अर्जुन म्हणतो की तुम्ही हे मुद्दाम घडवून आणलं ना अर्जुन म्हण तुम्हाला माहीत आहे मुद्दाम तुम्ही त्यांना सगळ्यांच्या लाईफ पार्टनरबद्दल बोलायला लावलं तर सायली हसू लागते सायली म्हणते फक्त मी एक छोटासा प्रयत्न करून बघितला म्हणते की पण या सर्वांच्या मध्ये मला सर नात्याचा नवीन अर्थ कळला सायली म्हणते की प्रेम हा फक्त एक शब्द नाही तर आयुष्याला सुखी करण्याचा तो एक मंत्र आहे अर्जुन म्हणतो पण जर हा जोडीदार हुकलास तर, -तर सायली म्हणते त्याला अपवाद समजायचं अश्विनची गर्लफ्रेंड किंवा त्या कुणालची होणारी जी मैत्रीण होती ना त्यांना आपण हे अपवाद समजू सायली म्हणते की सर हाताची पातही पाचही बोट सारखी नसतात आणि आपल्याच घरातलं बघा ना प्रेमाने किती शक्ती एकवटली ती तेवढ्या चैतन्य हा दरवाज्यात येऊन सायलीचे ते बोलणे ऐकू लागतो सायली म्हणते की सर आपण आपला चुडीदाराचा हात जेव्हा हातात घेतो ना तेव्हा आयुष्य अगदी सुंदर होऊन जातं सायली म्हणते की आता रक् नवरा बायकोचं बघा ना ते रक्ताचं नातं नसतं पण प्रेमाचं नातं असतं आणि त्यामध्ये आयुष्य एकमेकांसोबत घालवण्याची किती मोठी ताकद असते सायली म्हणते म्हणूनच तुम्ही प्रेमासारखी एवढी सशक्त भावना का सोडू राहिले आपल्या पायाला जर ठेच लागली तर आपण बोट नाही ना तोडून टाकत लहानपणी सायकल चालवताना तुम्ही तीन ते चार वेळा पडला असेल पण तुम्ही सायकल चालवणं तर नाही ना सोडलं या एक दोन अनुभवावरून तुम्ही प्रेम कसं काय ना करू शकता असे आता सायली मोठ्या हुशारीने अर्जुनला सांगते आणि अर्जुनला ते आता पटलेलं असतं आणि मग तरी सुद्धा अश्विन भाऊजी आणि तुमच्या मित्रांनी एवढा टोकाचा निर्णय ने का घेतला सायली म्हणते का घेतला माहिती का त्यांनी कारण त्यांना प्रेम ही गोष्ट अजून कळलेलीच नाही जशी तुम्हाला सुद्धा ती कळलेली नाहीये तर अर्जुन म्हणतो काय तर सायली म्हणते इथेच चुकताय सर तुम्ही अर्जुनला सायली म्हणते की तुम्ही तर प्रेमाची अपेक्षा करता पण खरं प्रेम तर निरपेक्ष असतं ना सायली म्हणते की आपण एकदा प्रेम केलं तर ते केलं समोरचा ते ऍक्सेप्ट करू किंवा नका करू त्याने काहीच फरक नाही पडत आणि याचं खरं जिवंत उदाहरण आपल्याला कोणी दाखवून दिलं हे तुम्हाला माहित आहे का रविराज सरांनी हो। ते ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसतो तर अर्जुन म्हणतो की रविराज सिनियर नाही तर सायली म्हणते हो कारण वीस वर्ष गेल्या ते प्रतिमाची वाट बघत थांबलेले आहेत प्रतिमाची थोडी जरी चाहूल लागली ना तरी ते सैर होतात रविराज सरांना प्रतिमा त्याचा सहवास सुद्धा मिळत नाहीये तरी सुद्धा त्यांचं प्रेम कमी झालं का यालाच प्रेम म्हणतात सर असे आता सायली अर्जुनला बोलते आणि एका जिवंत उदाहरणाशी प्रेमाची सर्वात जवळची व्याख्या आता सायलीने अर्जुनला सांगितलेली असते आणि अर्जुनला पटून लगेच अर्जुन हसत सायलीला त्याचा होकार देतो आणि प्रेम हा अक्सेप्ट करतो अर्जुन म्हणतो की सायली तुम्ही मला हे जे सांगितलं ना माझ्या डोक्यावरचा प्रेशर उतरल्यासारखं वाटतंय तेव्हा ते बघून चैतन्य खूप खुश झालेला असतो सायली म्हणते की तुम्हाला आवडत्या व्यक्तीसोबत तुम्ही लग्न करा आणि आयुष्यभर तिला प्रेम द्या ते ऐकून राग येत अर्जुन म्हणतो झालं का खाली का माती तर सायली म्हणते काय झालं अर्जुन म्हणतो की एकदा का सर्व काही व्यवस्थित बोलली ना केलाच मध्ये गडबड घोटाळा तर आता इकडे विपुलच्या आईवडील विपुल सर्वजण बसलेले असताना रविराज म्हणतो मग साखरपुड्याची तारीख कधी ठरवायची तर प्रिया म्हणते की आत्ताच नको ना कारण माझी परीक्षा आहे रविराज म्हणतो एवढंच ना तन्वी म्हणते की बाबा में बाहर हो तो। मी तुमच्या शब्दाबाहेर नाही तर रविराज खुश होतो विपुल म्हणतो तन्वी आपण तुझी परीक्षा झाल्यावरती साखरपुडा ठरवूयात विपुल हसतच म्हणतो तुझ्यासाठी मी कितीही थांबेन तर सुमन म्हणते किती गोड जावई मिळाला आम्हाला नागराज म्हणतो की तन्वीचं काहीतरी पुण्य असल्याशिवाय एवढा चांगला जावई कसा भेटेल आपल्याला तेव्हा विपुलची आई म्हणते की आपण थोडं थांबू आणि पुढच्या महिन्यात साखरपुडा करून नंतर लग्नाची तारीख काढू तर तन्वीला मोठा धक्का बसतो ते ऐकून सुमन खूप खुश होते आणि सर्वांना पेढे वाटते आणि विपुलला सांगते की तन्वीला तूच आता तुझ्या हाताने पेढा भरव तेव्हा विपुल हा उठून उभा राहतो त्यानंतर विपुल हा पेढा भरवतो तर तन्वी रागाने पेढा खाते तेव्हा नागराजसुद्धा बघू लागतो इकडे आता कल्पना ही विचार करत ही टेबलवर बसलेली असते तेवढ्या सायली किचनमध्ये येत म्हणते आई संध्याकाळी खिचडी पण करते आणि कढी पण लावते अश्विन भाऊजींना खूप आवडते ना तर कल्पना रडत असते तेव्हा सायली ही जवळ येत म्हणते काय झालं आई रडत कल्पना म्हणते की सायली मला कळतच नाही आहे अश्विनला या परिस्थितीतून कसं बाहेर काढायचं ते आपण त्याला सांगू शकतो परत असं पाऊल उचलू नको पण जोपर्यंत त्याचं मन शांत नाही आहे ना तोपर्यंत तो काही ऐकणार नाही कल्पना म्हणते सायली तो परत असं भलतं सलतं काही करून तर नाही ना बसणार तर सायली म्हणते नाही आई तर तुम्ही असा काही विचार हे मनात आणू नका असे सायली आता कल्पनाला बोलते तेव्हा कल्पना म्हणते सायली तूच आता काहीतरी कर तू पूर्ण आजीला जसं पटवून देते ना तसंच त्यालासुद्धा पटवून दे तेवढ्या आता अर्जुनवरून तिथे ते बोलणे ऐकतो अश्विनला सगळ्या दुःखातून बाहेर काढून त्याला हे सर्व विसरायला लावण्यासाठी कल्पना आता सायलीला बोलते पुढे येत अर्जुन म्हणतो की आई तू रडू नकोस मीस अश्विनशी बोलतो तर सायली म्हणते की तुम्ही नाका जाऊ कारण आता ते कुणाशीही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये तेवढ्यात विचार करत सायली म्हणते की मला काहीतरी सुचते आणि आपण जर तसं केलं तर कल्पना म्हणते की काय करायचं इकडे आता रागाने तन्वी तिच्या बेडरूममध्ये येते आणि म्हणते की हा साखरपुडा आहे लग्न काय चाललंय हे सर्व पहिल्यांदा तरी प्रतिमा प्रतिमा करत हा किल्लेदार त्यामध्ये विजय असायचा आता तर त्याने माझ्या लग्नात लग्नाचा वेळच घेतलंय त्यानंतर विचार करत तन्वी म्हणते की पुढचे काही दिवस तरी या लग्नाला मी खुश आहे असंच मला दाखवावं लागणार आहे म्हणते की आता या विपुलला सुद्धा चांगली चादल घडवावी लागणार आहे आणि किल्लेदाराला सुद्धा गप्प करावा लागणार आहे इकडे आता कल्पना आणि सायली पूर्णाईकडे येतात तेव्हा पूर्णाजी म्हणते की सांग तू सांगा सांगेल ते करायला आम्ही तयार आहोत सायली म्हणते की अश्विन भाऊजींनी दुःखात राहू नये असं तुम्हाला वाटतं ना मग त्यासाठी ते आपण हे करूयात ना पूर्णाई म्हणते की तुझे या असल्या प्रयत्नाने फक्त वेळ वाया जाईल असं काहीच होणार नाही आणि माझ्या नातवाला दुःखातून बाहेर काढण्यासाठी मी समर्थ आहे ते तेवढ्यात कल्पना पुढे येत म्हणते की पूर्णाई तुमचा सायलीवर राग आहे मी समजू शकते पण यामुळे तुम्ही जर हे ऐकलं तर आपला अश्विन बाहेर निघू शकतो याचा तुम्ही विचार करा पूर्ण म्हणते की अगं ही फक्त शक्यता आहे खात्री नाही कल्पना म्हणते की एक टक्का तरी खात्री असेल ना तरी सुद्धा आपण ते करूया कल्पना म्हणते पूर्णाई सायलीने जो काही मार्ग सुचवला ना प्लीज त्याला परवानगी द्या पूर्णाई म्हणते की कल्पना तू माझ्या समोर हात जोडू नकोस जे मागायचं ना तू हक्काने माग आपला अश्विन यातून बाहेर मा यायला पाहिजे ना असं तुला वाटतंय ना मग ठीक आहे मी हे सुद्धा करायला तयार आहे तर हसतच पूर्णाई म्हणते की मग होऊ दे तुझ्या मनासारखं तर हसतच कल्पना म्हणते की अर्जुनने सर्व तयारी करून ठेवली फक्त आम्ही तुमच्या परवानगीची वाट बघत होतो कल्पना म्हणते की पूर्णाई लवकर बाहेर या तर आता चैतन्य अर्जुन यांनी आता मोठा हॉलमध्ये प्रोजेक्टर आणलेला असतो आणि आता लगेच पूर्णाजीसोबत सर्वजण आता तो व्हिडिओ बघू लागतात त्यामध्ये आता लहानपणचा तो व्हिडिओ असतो आणि आता लहान मुलगा तो शुभंकर होती म्हणत असतो तर इकडे आता अश्विन त्याच्या बेडरूम मध्ये रडत असतो व्हिडिओच्या आवाजाने आता अश्विन सुद्धा बाहेर येऊ लागतो आणि पळतच अश्विन लगेच तिथे येतो तर तो व्हिडिओ मधला मुलगा म्हणजे लहानपणीचा अश्विन असतो जवळच येत सायली म्हणते की या ना अश्विन भाऊजी तुमचे जुने व्हिडिओ सापडले पटकन अर्जुन उठून उभा राहता अश्विन जवळ येत म्हणतो की अश्विन बघ तू कसा होता लहानपणी आणि ये सगळेजण आता अश्विन जवळ जवळ घेऊन तो व्हिडिओ बघू लागतात तर अश्विन सुद्धा बारकाईने लहानपणीचा तो त्याचा शुभन म्हणतानाचा व्हिडिओ फोटो बघू लागतो त्यानंतर कल्पना अश्विनला अर्जुन सोबत अश्विनचे ते लहानपणीचे फोटोचा अल्बम दाखवते सायली ही स्टोअर रूम मध्ये गेली होती आणि तिला हे सापडले असे आता कल्पना बोलते तर अश्विन ते फोटो बघू लागतो प्रताप म्हणतो या फोटो मधले कपडे अश्विन कधीच का काढत नव्हता नव्हता या कपड्यातच मी झोपून असे तो सर्वांना सांगायचा आणि तसाच झोपायचा तर सर्वजण हसू लागतात हसतच प्रताप म्हणतो साहेब झोपेत असायचे पण अंगावरचे कपडे नवीनच असायचे तर आता अर्जुन हा सायलीवर खूप खुश झालेला असतो आणि आता प्रेमाने लगेचच अर्जुनने पॉकेट तयार करून त्यामध्ये आता सायलीसाठी काहीतरी मेसेज ठेवलेले असतात तर सायली बेडरूममध्ये येते पॉकेट्स बघते आणि अर्जुनने सायलीला थँक्स मांडलेले असते तर लगेचच अर्जुन हा बेडरूममध्ये येतो तेव्हा सायली म्हणते हे सर्व कशासाठी तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही मला प्रेमाने आणि सुद्धा समजावलं आणि म्हणूनच मी माझ्या मनात गडबड घोटाळा सुरू झाला होता आणि तो दूर करण्यासाठी मी हे सर्व केलंय तर सायली ते ऐकून खुश होते आणि मोठ्याने हसत अर्जुनकडे बघू लागते अर्जुन म्हणतो की माझ्या मनातील थोडासा गडबड घोटाळा तुम्ही रिपेअर केला त्यामुळे खरंच तुमचे खूप थँक्स तर सायली अजून हसू लागते तर कशी वाटली सायली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा